नमस्कार शिक्षक मित्र हो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम बालमित्रांसाठी घेऊन आलेलो आहोत। इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एका ठिकाणाला भेट देत आहोत आणि विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत अनोखा नाविन्यपूर्ण उपक्रम। तर कोणता आहे तो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही आहेत इयत्ता पहिलीमध्ये शिकणारी नवीन बालके। तर आपण या ठिकाणी भेट देत आहोत, पहा। तर आपल्याला फळभाज्या आणि पालेभाज्या माहिती होण्यासाठी आपण काय केलेलो आहोत, आपल्या भागामध्ये असणाऱ्या भाजीच्या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे। तर आपण जाणून घेऊया पालेभाज्या नेमक्या काय आहेत त्यांच्याकडे। तर संतोष भाऊ आहे, त्यांचा हा स्टॉल आहे। तर यांच्याकडे आहेत ताज्या पाले भाज्या। तर ही काय आहे, मेथी। काय आहे, मेथी। तर याला म्हणायचं पालेभाजी। काय म्हणायचं, पालेभाजी। तर मेथी कोण कोण खात आहे, हा हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे। पालक, मेथी, शेपू, पोकळा आणि माठ, मुळा या सर्व पालेभाज्या आहेत। आता इकडे बघा, ही एक आहे, तर याला काय म्हणायचं, कोथिंबीर। सगळ्यांना माहिती आहे रंग कोणता आहे, हिरवा। सगळ्यांना माहिती आहे ना मुळं आहेत। तर ही कोथिंबीर फोडणीमध्ये आपली आई घालत असते। तर आता या ठिकाणी एक बघा भाजी आहे, याला ओळखलं का, याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, सगळे दोडका खाताय, दोड। याला म्हणायचं दोडका। ही आहे फळभाजी। काय आहे, फळभाजी। सगळ्यांना दोडका माहित झाला, रंग कोणता आहे, हिरवा। याची भाजी सर्वांनी खायची आहे। आता आणखी एक आहे, त्याला काय म्हणायचं, कोण कोण बटाट्याची भाजी खाते बघा, काय म्हणायचं, बटाट्याची भाजी आपण घरामध्ये खातो। ही आहे फळभाजी। कळली का सर्वांना, हा तुला कोण आणखी आवडते रे, हे बघा। आता इथं याला काय म्हणायचं, डबू मिरची आहे पण याला म्हणायचं शिमला मिरची। काय म्हणायचं, शिमला मिरची। काय म्हणायचं, शिमला मिरची। कोण कोण खाते याची भाजी, ही आहे फळभाजी। काय आहे, फळभाजी। ही आहे पालेभाजी, फळभाजी आहे। काय आहे, ही फळभाजी, शिमला मिरची। त्यानंतर याला काय म्हणायचं, वांग्याची भाजी कोण कोण खात आहे, कुणाकुणाला आवडते वांग्याची भाजी, त्याला म्हणायचं फळभाजी। काय म्हणायचं, वांगे। काय म्हणायचं, याला वांगे, याला म्हणायचं वांगे। ही आहे फळभाजी। तर याला काय म्हणायचं रे, टोमॅटो आवडतंय, टोमॅटोची कोशिंबीर चटणी केली जाते। तर ही कोशिंबीर मध्ये टोमॅटो वापरलं। रंग कोणता याचा, कोणता आहे, लाल रंग टोमॅटोचा आहे। भाज्या पाहिल्या, फळभाज्या पाहिल्या, हे शेंग, शेंग भाजी। आता शेंग भाजी कोणती, ह्या आहेत कशाच्या शेंगा, कोण कोण शेवग्याच्या शेंगाचा रस खातो, अरे सगळ्याच भाज्या सगळे खातात गोड। आता ह्याला ही वेगळी पानं आहेत, कशाची माहिती आहे तुम्हाला, कोण रे हुशार एवढं। आता ह्याला म्हणायचं आळूची पानं, त्यांच्याकडे होती आळूच्या वड्या, मम्मी करते का नाही, किंवा आळूची पानांची भाजी, आळूची वडी घेऊन यायची मॅडम ला पण। तर आळूचं फतफत पण करतात आळूची भाजी। आता ह्याला काय म्हणायचं, आणि ह्याला काय म्हणायचं, लसूण ल कांदा। आता हे बघा, हे कशाची आहे, बीन्स। गवळी नाही आहे, याला काय म्हणायचं, श्रावण घेवडा किंवा बीन्स। काय म्हणायचं आजी, श्रावण घेवडा। आजी म्हणते श्रावण घेवडा म्हणायचं याला, बरोबर आहे। तर हे शेंगवर्गीय भाज्या, कसल्या भाज्या आहेत, शेंगवर्गीय। तर आता आणखी इथं बघा, आता मिरच्या कुणाकुणाला आवडतात, वेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत बघा, त्या तळल्या जातात आणि याची भाजी पण केली जाते, त्याला म्हणायचं मिरची। रंग कोणता आहे, तिखट असते का गोड असते चवीला, तिखट। किती हुशार मुलं आहेत बघा, मिरची खाल्ली। आता याला काय म्हणायचं, कोण 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 काय काय म्हणताय, मध्ये आपल्या क क कनिष्क आहे ना, क क
स्वीट कॉर्न आहे ते, त्याला म्हणायचं क क कणिस्क, हे उकडून भाजून आपण खातो. त्यानंतर आता शेंग वर्गी आणखी भाज्या आहेत, हा सगळ्यांना दाखवणार. त्याला काय म्हणायचं, आपण कसले आहेत वाटाणा, किती हुशार आहे बघा ती, वाटाण्याच्या आहेत, कशाच्या आहेत वाटाणा. आणि हे कसले ओळखले का शेंगा, या भाजीचा प्रकार आहे, कसं का वरण्याच्या शेंगा आणि वाटाण्याच्या शेंगा, याची काय केली जाते भाजी, काय केली जाते भाजी, काय केली जाते भाजी. तर ह्या आहेत शेंगा. त्यानंतर बघा आता त्याला काय म्हणायचं, कसली आहे मिरची, हिरवी आहे का लाल आहे, तर हिरवी मिरची आहे. तर भाजीला फोडणी द्यायला आई वापरते की नाही, तुला कोणाला मिरची आवडते, अरे वा सगळ्यांना आवडते. ह्याला काय म्हणायचं रे, अद्रक म्हणताय बघा ते, आलं म्हणायचं, काय म्हणायचं, आल्याचा चहा कोण कोण पित आहे, तुम्हाला माहिती झालंय आता सगळं, आलं लसूण कोथिंबीर मिरची. तर इथं सगळ्या प्रकारच्या आपल्याला भाज्या पाहायला मिळतात आणि माहिती आपण भाज्यांची घेतलेली आहे, पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगवर्णीय भाज्या. आपण घरामध्ये कोणकोणत्या भाज्या घेतो तर आपल्या आईला इथून खरेदी करायला लावायचं आहे, आलं का लक्षात. तर आता संध्याकाळी मम्मीने कुठली भाजी केली ते सांगायचंय. आता आपण भाज्या बघून गेलोय, नाव माहीत झालंय, तुम्हाला माहित झालं की नाही, माहित झालं की नाही, तर ती भाजी काय केली की सांगायला यायचं. हा चला, काकडीची काय बनवतात, कोशिंबीर, किती हुशार आहे तुझी मम्मी, करते ना उद्या घेऊन यायच्या डब्यात. हा तर ह्याला काय म्हणायचं रे, काय म्हणायचं, तू काय घेऊन उभी आहेस, कोथिंबीर. तुझ्याजवळ काय काय आहे भाजीवालीकडे, या काय काय आहे बघूया. हा काय काय आहे मावशी तुमच्याकडे, कांदा आहे, हा मिरची आहे, मिरची आहे, हा हा आळू, आळू पान आहे. आणि ह्याला काय म्हणायचं, कणीस, कणीस पण आहे, गुड गरला. तुमच्याकडे काय मावशी, टोमॅटो, दाखव मुलांना, दाखव ना मावशींच्याकडे काय काय आहे बघा. हा हा एका हाताने धर की आणि दाखव, हा हा वांगे आहे, हा टोमॅटो आहे, हा भाजी शेवग्याची शेंगा, भाजीवाली फारच खुश दिसत आहे. मामा, मामा ए मामांच्याकडे काय रे, मामा हसले बघा, मामांच्याकडे माहिती कोण कोण घेणार आहे का, हे पण मामा आहेत बघा, मामा हसरे मामा आहेत. तर एका मामांच्याकडे काय बघा, एका मामांच्याकडे दोडका पण आहे, मामा दोडके विकायला आले. तर हे आहेत आपले छोटेसे भाजी वाले. तर यांच्याकडे भाजी घ्यायला आवडेल का तुम्हाला, आवडेल का, तर आपल्या भाज्या कळल्या का. आजचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका मोरमारे मॅडम, मी सौ चारुशीला अरुण बिडवे, त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री उत्तम गुरव सर आणि प्रभागातील भाजी स्टॉलचे मालक संतोष भाऊ, त्याचबरोबर सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले, सर्व विद्यार्थी आणि पालक यांचे सहकार्य लाभलेले आहे आणि हा आजचा उपक्रम आपण यशस्वी केलेला आहे. असेच नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.